विद्यार्थ्यांना चिथावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ धारावी पोलिसांच्या ताब्यात आलाय. धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊवर गुन्हा दाखल केलाय. विद्यार्थ्यांना चिथावल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चिथावणीखोर व्हिडिओनंतर विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलनं केली होती. वेगवेगळ्या शहरांमध्ये ही आंदोलनं झाली होती. काही ठिकाणी आंदोलनाला गालबोट लागलं. ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन होतं. परीक्षा या ऑनलाईनच घ्याव्यात असं विद्यार्थ्यांची मागणी होती. हिंदुस्थानी भाऊच्या चिथावणीमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचा दावा करण्यात येतोय. मुंबईमध्ये धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. हिंदुस्थानी भाऊच्या या चिथावणीमुळे हे सगळे आंदोलनं झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय आणि धारावी पोलिसांनी आता या हिंदुस्थानी भाऊला ताब्यात घेतलेलं आहे. राज्यभर काल ही आंदोलनं झाली होती आणि काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट देखील लागलं होतं. आणि आता हिंदुस्थानी भाऊजाच्या चिथावणीमुळे ही सगळी आंदोलनं राज्यभर झाली होती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आणखी या संदर्भातले सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या थेट आपल्याशी जोडले गेलेत. प्रशांत, हिंदुस्थानी भाऊ आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे, या पुढे नेमकी आणखी काय माहिती मिळते? नक्कीच, तो त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. कालचं जे आंदोलन झालं हे पूर्णपणे विकास पाठक म्हणजे हिंदुस्थानी भाऊ याच्याच सांगण्यावरून झालं, याच्याच चिथावणीवरून झालं असं पोलिसांना निष्पन्न झालेलं आहे. त्यांनी आता विकास भाऊ याला ताब्यात घेतलेलं आहे. त्यानंतर त्याची आता मेडिकलसाठी देखील त्याला घेऊन गेलेले आहेत. काही थोड्या वेळानंतर त्याला अटक देखील दाखवली जाईल आणि त्यानंतर त्याला कुर्ला जी कोर्ट आहे, कुर्ला कोर्टात त्याला हजर केलं जाईल आणि त्या ठिकाणी रिमांडसाठी मागितलं जाईल. हा जर पूर्ण प्रकार पाहिला तर हिंदुस्थान भाऊ याने जो चिथावणीखोर वक्तव्य केलं आणि त्यानंतर जी मुलं होती त्या लोकांना सगळ्यांना तिकडे त्या धारावीमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांची जी मागणी होती की जो ऑनलाईन आणि ऑफलाईनचा जो तिढा आहे तो सोडवावा आणि ही जी दहावी जी परीक्षा आहे ती ऑफलाईन घ्यावी यासाठी हे सर्व झालं होतं. काल त्याच्यावर या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज देखील झालेला होता आणि हे सर्व प्रकरण आता कोर्टात गेलेलं आहे आणि विकास पाठक म्हणजे हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी आता काही वेळातच अटक करतील. आता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, मला मेडिकलसाठी घेऊन गेलेले आहेत. ठीक, धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी. अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. विद्यार्थ्यांना चिथावल्याचा आरोप आहे हिंदुस्थानी भाऊवर आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे. आता त्याची मेडिकल होईल आणि त्यानंतर त्याला कुर्ला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.